हेलो हेलो। हॅलो, हां, मी रेकॉर्डिंग सुरू केलंय, त्यामुळं काय झालंय, काय काय जण रिमूव्ह झालेत, म्हणजे लिफ्ट झालेत, तर हाँ त्यांना परत रिजॉईन करायला सांगा। हाँ हाँ होतील मॅडम. ते जॉईन लगेच परत, एकदा तुम्ही जॉईन हां केलं की परत होते. हाँ थांबायचं का थोडा वेळ बाकीचे येईपर्यंत? हॅलो मॅडम, तुम्हाला मेसेज करायला लावलाय. काही प्रॉब्लेम असला तर म्हणजे तुम्ही लगेच मग जॉईन करता येईल तुम्हाला. हाँ, केले कोमल पवारना केले। हेलो। हॅलो. हाँ, सगळ्यांना आवाज येतोय माझा? ओ येतोय ना? हाँ, ओके। नेक्स्ट ट्यूसडेला ना आपण सेमिनार घेऊया। तर टॉक्सिकॉलॉजीचा बराच पार्ट झालेला आहे, तर टॉक्सिकॉलॉजी वरतीच नाही, तर तुमच्या आता किती सिलेबस झालेला आहे? म्हणजे बऱ्यापैकी कव्हर, एक युनिट किंवा एक युनिट संपेल इथपर्यंत कोणाकोणाचा सिलेबस झालेला आहे, कुठल्या कुठल्या पेपरचा? कुठल्या पेपरचा मॅडम? प्रत्येक का? म्हणजे जेनेटिक्स एक आहे, पण जेनेटिक्स हाँ म्हणजे सगळ्यात जनरली, कुठल्या एक ठराविक असं नाही, तर 5 पेपर येतात आपल्याला, तर जेनेटिक्स एवढा काही झालेला नाही। म्हणजे आता ह्या स्पीकर मॅडम आणि मी, आम्ही दोघी घेतोय, तर मग त्याचा दोन्ही मिळूनचा किती झालाय बघा सिलेबस। टॉक्सिकॉलॉजीचं, इम्युनॉलॉजीचं काय फक्त एका सरांचं लेक्चर झाले, बाकीचं माझं एक युनिट झालेलं आहे त्यातलं। त्याच्यानंतर तिसरा पेपर, हे दुसरा पेपर आहे ॲनिमल सेल्स इन बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यामधलं 2 युनिट आय थिंक शिकवायला सुरुवात केली, कोळी सर एक घेत आहेत आणि माधुरी मॅम एक घेत आहेत, आणि कंप्युटेशनलचा आणि ह्याचा मोलिक्युलर बायोलॉजी, म्हणजे हे 5 पेपर आहेत। तर त्यातलं जेवढं झालंय की नाही, त्या झालेल्यातलं एक छोटं छोटं बीट घ्या, म्हणजे की जेणेकरून 5 ते 7 मिनिटं होईल, एवढंच घ्या फक्त, आणि सेमिनार घ्यायचे। मग नेक्स्ट ट्यूसडेला आपण 10 जणांचे घेऊ, आणि त्याच्या पुढच्या ट्यूसडेला मग आपण राहिलेल्या जणांचे घेऊ, म्हणजे जेवढे होतील तेवढे हाफ हाफ करू पाहिजे। तर म्हणजे कुठला पण टॉपिक वर घेतलं तरी चालेल ना, झालेल्या सब्जेक्ट मध्ये. हो, आतापर्यंत तुमचा सिलॅबस झालेला आहे की नाही, तर हाँ झालेल्या सिलेबस वरती कुठलंही घेतलं तरी चालेल, कारण आता न झालेलं तुमच्याकडे मटेरियल नसणार आहे, त्यामुळे मग झालेलं जे आहे ते कन्सर्न टीचर कोण असतील त्यांच्याकडून मागून घ्या मटेरियल, हाँ हाँ आणि किंवा नेटवरून वगैरे काढा, आणि पीपीटीज तुम्हाला बनवता येतात का मोबाईल मध्ये? हो, मोबाईल वर सगळे WPS नाही तर मोबाईल मध्ये हाँ, WPS घ्या, म्हणजे ते काय PDF, वर्ड, सगळ्याच एक्सेल वगैरे सगळ्या शीट्स तिथे ओपन होतात, या तुम्ही करू शकता। तर ते गुगल, हे काय म्हणतो आपण त्याला, प्ले स्टोअर मधून ते डाउनलोड करून घ्या WPS, आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला PPT चं म्हणजे स्लाइड्स तयार करता येतील,
एक 2-3 स्लाइड्स असल्या तरी चालतील. मग तुम्ही पीपीटी तयार करून हे घ्या, सेमिनार्स घ्या. म्हणजे ठीक आहे. एक ऍक्टिव्हिटी आपली होऊन जाईल. हाँ सगळ्यांना सांगते. दीप्ती मॅडम आलेल्या आहेत आज. जॉईन झाली का? येस, बघा की आलेत त्या. हाँ, प्रेझेंटीला घ्यायला. हॅलो दीप्ती, हॅलो. हॅलो हॅलो मॅम. हाँ, तुमचं इथं दाखवते आउटसाइड ऑफ द वायसी. हाँ नाही, वेलकम तुम्हाला. थँक्यू मॅम. चालते, स्टार्ट करूयात. 11 जण झालेत. मी स्क्रीन शेअर करते. हाँ मॅम. ओके. हॅलो हॅलो, हॅलो. दिसत नाही मॅडम स्क्रीन. हा, काहीतरी प्रॉब्लेम हाँ येते. नाही, प्रॉब्लेम येते. माझा पीसीच हे झालाय, नॉट रिस्पॉन्डिंग म्हणते ती. मॅडम, काल सारखं घेतलं तरी चालेल. तुम्ही पीपीटी परत म्हणला ना, शेअर करतो आम्ही. हो, एकच मिनिट, मी बघते. सगळंच हे झालंय. आवाज येत असेल तर मग म्हणजे काही हे नाही, पण पीपीटी दिसली तर मग तुम्हाला थोडं काही प्रॉब्लेम येत नाही. हाँ, आत्ता आवाज क्लिअर येतोय. परत ते स्क्रीन शेअर झालं की जरा अडकतो मग. ओके. इन लास्ट 2 लेक्चर्स वी हॅव सीन दॅट द इन्सेक्टिसाइड ऑर्गॅनोक्लोरिन अँड द इन्सेक्टिसाइड ऑर्गॅनोफॉस्फेट्स. दीज 2 टाइप्स ऑफ इन्सेक्टिसाइड्स वी हॅव सीन. दे आर टॉक्सिक इफेक्ट्स, दे आर नेचर, केमिस्ट्री, देन टॉक्सिक इफेक्ट्स, देन मोड ऑफ ऍक्शन अँड द एक्सक्रिशन ऑर द टॉक्सिकोकायनेटिक्स. हे बघितलेलं आहे आपण. सो टुडे वी विल सी 2 इन्सेक्टिसाइड्स. These are the carbamates and the pyrethroids. So first we will see the carbamates. That particular carbamates are developed in 1950s.
हॅलो, हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो, हो मॅम. हा, आत्ता येतो मॅडम. मग अशी काय येत नव्हता. हा, स्क्रीन स्क्रीन शेअरिंग दिसते दिसते मला. फक्त. हा दिसते, हा दिसते. ओके ओके, इन्सेक्टिसाइड टू निमू आता दिसते आवाज ते येतोय का मधलं. व्यवस्थित? हा येत, हो, येतोय, हा आता दिसते मी. येईल येईल. हा हा येतोय. ओके, आवाज येते प्रॉपर? हा आता आवाज येतोय. परत मी सांगतो आणि काय. हा, म्हणजे आलं ना तर मग मला सांगा, काय डिफिकल्टी आली तर मग मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करेन. हा, हा मॅडम, चालेल. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द कार्बामेट्स. द कार्बामेट्स इज अ इन्सेक्टिसाइड which is used worldwidely after the organophosphate insecticide. That particular carbamate is a chemical compound that is formerly derived from the carbamic acid. And that particular carbamic acid or the carbamates are synthesis from the natural resources. For example, natural resources or also the organic compounds. It is used in synthesis of urea also. Then polyurethane plastic, म्हणजे प्लास्टिक सिंथेसिस करण्यासाठी किंवा प्लास्टिक तयार करण्यासाठी सुद्धा त्याचा यूज केला जातो. देन प्रिझर्वेटिव्ह म्हणजे की फूड किंवा अदर सबस्टन्सेस मध्ये जे प्रिझर्वेटिव्ह प्रिझर्व करण्यासाठी जे प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात त्याच्यामध्ये सुद्धा हे कार्बामेट अगदी थोड्या प्रमाणात यूज केलं जातं. आफ्टर दॅट इन कॉस्मेटिक्स असो, इन क्रीम्स अँड ऑइंटमेंट त्याच्यामध्ये सुद्धा किंवा मॉइश्चरायझर वगैरे असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे कार्बामेट यूज केलं जातं इन स्मॉल अमाऊंट. देन केमिकल रिसर्च, देन मेडिसिन्स मध्ये म्हणजे ड्रग्स वगैरे किंवा मेडिसिन्स जे तयार केले जातात त्याच्यामध्ये सुद्धा हे कार्बामेट यूज केलं जातं. सो इथिल कार्बामेट अँड द कार्बामेट ड्रग्स दीज आर यूज्ड इन मेडिसिन्स ऑल्सो. सो हिअर दॅट इज द कार्बामेट. द कार्बामेट वेअर डेव्हलप्ड इन 1950s. Although they are member of this family of chemical are effective as herbicide and the fungicides, but these are commonly used as insecticides also. They are most commonly used as used to control the nematicides also. Nematicides means you know that nematids je astat kiwa apan tala Ascalmentis Nemathelmintis vagare mhanto. तर हे जे वर्म्स असतात, हे वर्म्स राऊंड वर्म्स असतील, फ्लॅट वर्म्स असतील, ते कंट्रोल करण्यासाठी किंवा काही हार्मफुल इन्सेक्ट्स आहेत ते इन्सेक्ट सुद्धा इरॅडिकेट करण्यासाठी दिस कार्बामेट्स आर ऑल्सो युज्ड. सो देर आर अप्रॉक्सिमेटली 25 कंपाऊंड करंटली यूज पेस्टिसाइड और फार्मास्युटिकल एजंट्स ऑल्सो. The most widely applied carbamate insecticide is carbaryl. Carbaryl हे सगळ्या तुम्हाला ओळखीचं नाव असेल मे बी. कार्बरिल इज स्पेशली यूज्ड फॉर लॉन्स, गार्डन्स, देन ऍग्रिकल्चरल फील्ड इन ऑल्सो डोमेस्टिक फील्ड ऑल्सो. देन पेस्टिसाइडल कार्बामेट्स आर अनालॉग्स ऑफ कार्बामिक ऍसिड. द अनालॉग्स ऑफ ऑल्सो कार्बामिक ऍसिड इन विच द कार्बोनिल हायड्रोजन and the amino hydrogen are substituted with an alkyl or phenyl or other aromatic structures as shown. Then that particular general structure of carbamate where the functional group is substituted by the alkyl or the phenyl. That carbamate आता सिम्पल वर्ड्स मध्ये सांगायचं झालं तर फ्रॉम द कार्बामिक ऍसिड दीज आर कलरलेस कंपाऊंड विच आर क्रिस्टलिक ऍट नॉर्मल टेम्परेचर. पेस्टिसाइड कार्बामेट्स दॅट व्हॉट इज मीन बाय द लिपोफिलिक. हा बोला. हा हॅलो, मधून आवाज कट होत होता. हॅलो, हा बोला. हा मधून आवाज कट होत होता, आता परत आला नीट. हा
बर येतोय का हा आता व्यवस्थित? येतोय, मी सांगेपर्यंत परत आला नाही. येतोय ना? हा येतोय. चालेल. ओके, सो दॅट पर्टिक्युलर कार्बामेट्स आर इकोफिलिक इन नेचर अँड ड्यू टू दिस प्रॉपर्टी ऑर दिस कॅरेक्टरिस्टिक दे आर नॉन पोलर सबस्टिट्यूशन ग्रुप्स. दे आर फ्रॉम नॉन सबस्टिट्यूशन कार्बामेट्स नॉट ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड एज द ऑर्गेनोफॉस्फेट एंड ऑर्गेनोक्लोरीन इन्सेक्टिसाइड. So they show the erratic pattern of selectivity to insect. म्हणजे की हे जे काय म्हणतो आपण कार्बामेट आहे, कार्बामेट इज लेस फेटल ऑर लेस टॉक्सिक दॅन द ऑर्गेनिक पेस्टिसाइड. आणि जे मोड ऑफ एक्शन आहे ते सिलेक्टिव्ह आहे फक्त, म्हणजे की ओव्हरऑल त्याचं जे ऍब्सॉर्प्शन आहे किंवा इन्जेक्शन आहे ते ओव्हरऑल इफेक्ट होतो ऑर्गॅनोक्लोरीनचा, तसा कार्बामेटचा फक्त सिलेक्टिव्हली, म्हणजे की इट इन्हिबिट्स द एसिटिल कोलीन देन इट ऍक्ट्स ऑन द नर्व्हस सिस्टम. काही इन्सेक्ट मध्ये जे लोअर इन्सेक्ट लोअर व्हर्टिब्रेट्स असतील त्यांच्यामध्ये दीज आर फेटल टू दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम. So they are widely used for control of ectoparasites, magashi sangitla pramana, in both large and small animals. Because of extreme toxicity, they are recommended only for limited use. It is a very extreme toxicity, they are less toxic than the organophosphate pesticides. So particular carbamates are persistent in the environment for 1-2 days or for few days, and it is easy dissolved into the lipids or oils then with sediment. When the sediment jhala nantar soil de vagay mag te 1-2 weeks or 30 days they are remain in the environment or persist in environment. The next, the toxic effect of the carbamates. The toxic effects of carbamates in general, carbamates produce toxicity similar to that of the organophosphate insecticides. This hello madam insecticide is also less toxic than bola ha आवाज पूर्णच ब्रेक व्हायला लागलाय, मधून मधून खूप कट होते, काय ऐकायला येत नाही काय काय जात नाही. ओके ओके हा ओके, शेअरिंग बंद केलेलं आहे. हा सो हा आता येतोय व्यवस्थित आवाज? हा आता येतोय. एकच एकच मिनिट. So that particular toxic effects of the carbamates contains the acute poisoning and the chronic poisoning. In acute poisoning, they are cholinergic activity. They having cholinergic activity. For example, salivation, lacrimation, then convulsions, and finally death into the small animals and insects also. The salivation manje, you know that excessive secretion of saliva. Then lacrimation is excessive secretion of the lacrimal glands, and due to that kay mhanto apan tela eyes madun pani yeto, manje ki radlya sarkha aplyala vatta like that. Then convulsions means the attacks of excitations, हायपर अटॅक्स ऑफ द एक्सायटेशन किंवा हायपर एक्सायटेशन, असे त्या इन्सेक्टला किंवा त्या अॅनिमलला एक्सायटेशनचे काय येतात, झटके येतात. सो दॅट इज नोन ॲज द कन्वर्जन्स अँड फायनली डेथ इन केस ऑफ द अॅक्यूट टॉक्सिसिटी ऑर द अॅक्यूट एक्सपोजर. अँड इन क्रोनिक टॉक्सिसिटी ऑर द क्रोनिक टॉक्सिसिटी प्रोड्युसेस द साइन्स ऑफ न्यूरोमस्क्युलर टाईप characterized by incoordination, then ataxia, recumbency and prostrating. Okay, so here
इनकॉर्डिनेशन मीन्स इनबॅलन्सिंग, देन अटॅक्सिया मीन्स यू नो दॅट अटॅक्सिया मीन्स द इम्पेअर्ड बॅलन्स ऑफ कोऑर्डिनेशन, अँड रिकम्बन्सी मीन्स द लिनिंग स्टेट ऑर लिनिंग स्टेट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम ऑर द रेस्टिंग स्टेट. लिनिंग मीन्स वॉट, तर त्या व्यक्तीला आपलं त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला किंवा त्या ह्युमन बिईंगला काय काय होतं तर तोल गेल्यासारखं वाटतं, दॅट इज लिनिंग ऑर द रिकम्बन्सी. अँड दीज टॉक्सिक इफेक्ट्स शोन आफ्टर द क्रोनिक एक्सपोजर ऑफ दॅट पर्टिक्युलर कार्बामेट पेस्टिसाइड्स. सो हे कार्बामेट पेस्टिसाइड्स किंवा इन्सेक्टिसाइड जे आहेत त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत, तर एक्झाम्पल्स आर द अल्टिकार्ब, देन कार्बारील, देन कार्बोफुरान, देन पायरोलॅन, देन सायपरमेथ्रिन, देन सायफ्लुथ्रिन, देन सायहॅलो सायपरमेथ्रिन, देन फिनलवरेट. आता हे जे हे जे कार्बामेट्स आहेत हे कार्बामेट्स तुम्ही बघितले असतील म्हणजे ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये ॲज अ हर्बिसाइड किंवा फंगिसाइड म्हणून जनरली वापरले जातात, काही वेळेला इन्सेक्टिसाइड म्हणून पण वापरले जातात, पण बऱ्याच वेळेला फार्मर्सच्या घरामध्ये ह्याचे कंटेनर वगैरे असतात. सो दीज आर द कार्बारिल्स, अल्टिकार्ब्स, कार्बोफुरान अँड द पायरोलॅन. आफ्टर दॅट वी विल सी द मेकॅनिझम ऑफ टॉक्सिक एक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर कार्बामेट्स. आता इथं तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे मला ऍक्च्युली, पण तो व्हिडिओ जसा की ऑर्गॅनोफॉस्फेट पेस्टिसाइड मध्ये आपण बघितलेला की रिसेप्टर आहेत, म्हणजे तुम्हाला दाखवल्याशिवाय ते कळणार नाही आणि मला पण ते एक्सप्लेन करता येणार नाही. सो हिअर मी थोडा प्रयत्न करते एक्सप्लेन करण्याचा. सो दॅट पर्टिक्युलर प्रायमरी वे दॅट इन्सेक्टिसाइडल कार्बामेट्स वर्क ऑन बोथ टार्गेट अँड नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम इन सिमिलर वे, म्हणजे ॲज आय सेड इन प्रिव्हियस लेक्चर्स दॅट द दॅट पर्टिक्युलर कार्बामेट्स आर एक्झर्ट देअर इफेक्ट्स ऑन टार्गेट ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज ऑर सिमिलर वे ऑन द नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम्स दॅट देन थ्रू द इनहिबिशन ऑफ द एन्झाइम ॲसिटिल कोलिन एस्टरेज. म्हणजे इथं सुद्धा काय होतं, इतर एन्झाइम ॲसिटिल कोलिन एस्टरेज इनहिबिट केले जाते. दॅट पर्टिक्युलर ॲसिटिल कोलिन इज अ सबस्टन्स दॅट ट्रान्समिट नर्व्स इम्पल्स फ्रॉम नर्व सेल टू ए स्पेसिफिक रिसेप्टर सच ॲज अनादर नर्व सेल ऑर ए मसल सेल. ॲज आय सेड ऑर ॲज आय एक्सप्लेन इन प्रिव्हियस लेक्चर्स, लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा ऑर्गॅनोफॉस्फेट मोड ऑफ ॲक्शन ऑफ ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड्स मध्ये तुम्हाला हे मी एक्सप्लेन केलेलं आहे. सो दॅट पर्टिक्युलर ॲसिटिल कोलिन इज इसेन्शियल ऑर ऍक्ट ॲज अ केमिकल स्विच. सो वेन इट इज प्रेझेंट ऑर प्रोड्युस्ड बाय नर्व सेल्स इन टर्न्स द नर्व इम्पल्स ऑन, अँड वेन इट इज अब्सेंट ऑर नॉट प्रोड्युस्ड ऑर इनहिबिटेड द नर्व इम्पल्स इज जस्ट डिसकंटिन्यूड. So the transmission end when the enzyme acetylcholine esterase break down the ACH means acetylcholine into choline and the acetate. So without the action of this enzyme, that is the acetylcholine esterase, the acetylcholine builds up at the junction of the nerve cells. This is the last video madhe mi dakhavlo hoto ki स्प्लिटिंग होतं ऍसिटिल ऍसिटेट अँड कोलिन. येते लक्षात, रिसेप्टर वरती ते सोडियम अनल आयन चॅनल वरती ते काय होतात, ऍक्टिव्ह साईडला बाइंड होतात, बाइंड झाल्यानंतर परत ते रिसेप्टर वरती जातात, तिथं त्यांचं स्प्लिटिंग होतं. स्प्लिटिंग झाल्यानंतर काय होतं, कोलिन एका बाजूला जातो, ऍसिटेट एका बाजूला जातो, बरोबर. तर हे जे स्प्लिटिंग आहे ते स्प्लिटिंग काय केलं जातं, इनहिबिट केलं जातं ड्यू टू इनहिबिशन ऑफ दॅट acetylcholine esterase enzyme. acetylcholine esterase enzyme कोण इनहिबिट करतं, तर कार्बामेट पेस्टिसाइड इनहिबिट करतं. कसं इनहिबिट करतं, तर दॅट पर्टिक्युलर acetylcholine esterase इनहिबिट केल्यानंतर काय होतं, तर ह्याचं जे स्प्लिटिंग आहे ते स्प्लिटिंग इनहिबिट होतं, अँड ड्यू टू दॅट दॅट पर्टिक्युलर ACH ऑर द acetylcholine builds up at the junction of that particular nerve cell. ते तिथंच राहतं स्प्लिटिंग झाल्यानंतर. After splitting they are released
अँड गेट सेपरेटेड ऑर गेट सेपरेटेड अँड द दे गेट रिलीज्ड. सो ड्यू टू दॅट लॉस ऑफ दॅट फंक्शन ऑर इनिबिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर ऍसिटिल कोलिनेसरेज एन्झाइम, द ऍसिटिल कोलिन बिल्ड्स अप ॲट द जंक्शन ऑर स्टिक अप ॲट द जंक्शन ऑफ द नर्व सेल अँड द रिसेप्टर साईट अँड द नर्व इम्पल्स कंटिन्युअसली फ्लोज ऑन द अनादर सेल्स ऑर द इन द अनादर सेल्स ऑर द इन द अनादर न्यूरॉन. दॅट पर्टिक्युलर कार्बामेट्स इन्सेक्टिसाइड ब्लॉक ऑर इनिबिट द ॲबिलिटी ऑफ दिस एन्झाइम ऍसिटिल कोलिन एस्टरेज टू ब्रेक डाऊन द ऍसिटिल कोलिन अँड ॲट द एंड द नर्व इम्पल्स get flowed continuously. So that particular carbamate inhibition of acetylcholine esterase is a reversible process. Means in last lecture I had said that the organophosphate toxic effect of that particular organophosphate insecticide is irreversible. म्हणजे त्याची जी action आहे ती action कशी आहे, irreversible आहे. But here the carbamate inhibition of acetylcholine esterase is a reversible process. Means that particular inhibition or that particular toxic effects are for some time and they can reversible or they can cure with the time. Estimate of the recovery time in human range from the immediate up to 4 days. म्हणजे 4 days मध्ये human being मध्ये काय होतं ते recover होऊन जातं. Depending on the dose and the specificity or the specific pesticide and the method of exposure. म्हणजे मी नेहमी सांगत असते की जे इन्सेक्टिसाइड्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, त्याचा जो टॉक्सिक इफेक्ट आहे त्या टॉक्सिक इफेक्टची सिव्हिअरिटी ही कशावर अवलंबून असते तर त्याच्या डोसवरती. हायर डोस असेल तर तिथं त्या ऑर्गॅनिझमची डेथ होणार आहे, त्याच्यापेक्षा कमी असेल तर त्याचे सिव्हिअर इफेक्ट्स दिसतील, त्याच्यापेक्षा कमी डोस असेल तर लेस इफेक्ट्स दिसतील किंवा निग्लिजिबल इफेक्ट्स असतील आणि ते परत रिक्युअर म्हणजे परत क्युअर सुद्धा होऊ शकतात. सो दॅट पर्टिक्युलर सिव्हिअरिटी ऑफ टॉक्सिसिटी इज डिपेंडिंग अपॉन द डोस, देन ड्युरेशन ऑफ द एक्सपोजर अँड कपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर पेस्टिसाइड. म्हणजे ते हाय टॉक्सिक आहे, लेस टॉक्सिक आहे, म्हणजे टेंडन्सी टू एक्सर्ट दॅट टॉक्सिक इफेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर साइड्स. The breakdown of the carbamate compound within an organism is a complex process and is dependent on the specific pesticide structure. So that particular carbamates inhibit the acetylcholine esterase. In fact, the carbamates are potent reversible inhibitors of that particular choline esterase. All the carbamates inhibit that particular choline esterase of insects, but they kill insects and mammals entirely by choline esterase inhibition. Okay, so this is the mode of action of that particular carbamates. The lecture झाल्यानंतर म्हणजे पायरेथ्रॉइडचं पण एक्सप्लेनेशन झाल्यानंतर मी दोन्हीचीही तुम्हाला व्हिडिओ दाखवते, म्हणजे तिथं तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदा स्क्रीन शेअर करता येईल. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉइंट इज ऍब्सॉर्प्शन अँड एक्सक्रिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कार्बामेट इन्सेक्टिसाइड. कार्बामेट आर वेल ऍब्सॉर्ब्ड थ्रू द स्किन, म्हणजे त्याचं डर्मल ऍब्सॉर्प्शन सुद्धा आहे. त्याच्यानंतर लंग्स मीन्स इनहेलेशन थ्रू इनहेलेशन, दॅट इज द गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट अँड वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन टिश्यूज. They are rapidly metabolized and are excreted in the urine, mainly as sulfate. आता हे rapidly metabolized म्हटलेलं आहे. Why it is rapidly metabolized? Due to their lipophilic nature, they are rapidly metabolized in our tissues and get saturated in the lipid or the fat cells. And when we fasting or when we ill, then that particular fat cells get combustion, म्हणजे त्याचं combustion होतं आणि त्याच्यानंतर मग ते जे काय म्हणतो आपण पेस्टिसाइड रेसिड्यू किंवा मेटाबोलाइट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर पेस्टिसाइड्स गेट इन टू मेन सर्क्युलेशन अँड गेट मिक्सड इन टू द मेन सर्क्युलेशन अँड देन एक्झर्ट देअर इफेक्ट्स ऑन आर बॉडी पार्ट्स, देन इन युरिन ऑल्सो,
मेनली ऍज सल्फेट ऑर द ग्लुकोरॉनिक ऍसिड ऑर द ग्लुकोरोनाइड कॉन्जुगेट्स विद इन 24 hours ऑर फॉर लॉन्ग पिरियड इन क्रोनिक टॉक्सिसिटी ऑल्सो इन ऍक्युट टॉक्सिसिटी दे आर एक्सिटेड विद इन 24 hours ऑर फॉर द 36 hours ऑल्सो देन इन क्रोनिक एक्सपोजर दे रिमेन फॉर लॉन्ग टाइम इन आर बॉडी ऑर द ऑर्गॅनिझम्स बॉडी अँड दे एक्सिट through the urine also, then the milk also, then the feces also. Then a small amount is eliminated via feces and milk also. So that particular excretion and the absorption is somewhat similar to the organophosphate pesticide also. But it causes, as compared to organophosphate insecticides, that particular carbamates having the low dermal toxicity. The next insecticide, that is the pyrethroid insecticide, that particular pyrethroid insecticide is also synthesized by the natural resources, and that particular natural resources, for example, the chrysanthemum flowers, that particular pyrethroid is an organic compound which is similar to the natural pyrethrine, which is produced by the flower of pyrethrum flowers. म्हणजे आपले जे झेंडूची फुलं वगैरे असतात बघा, हारामध्ये ती फुलं घालतात, किंवा डेलियाची वगैरे फुलं असतात बघा, आय थिंक त्याला डेलियास म्हणतात, ती ग्रीन हाऊस मध्ये मोठी फुलं येतात त्याला, त्याच्यासारखी ती फुलं असतात, रेडिश ऑरेंज येलोइश कलर मध्ये क्रायसॅन्थेमम फ्लावर्स. मग त्याचे जे ट्विग्स आहेत, त्याचे लीव्स आहेत, किंवा ते जे पर्टिक्युलर फ्लावर्स आहेत, त्या फ्लावर्स पासून काय केले जायचं, इन एन्शियंट टाइम ते फ्लावर क्रश करून किंवा ते फ्लावर हॉट वॉटर मध्ये टाकून त्याच्यात मधून त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट मिळवला जायचा. म्हणजे जनरली आता आपण एखादा एक्सपेरिमेंट करत असतो आणि सपोज आपल्याला की तुळशीच्या पानांचा हे करायचं, एक्स्ट्रॅक्ट करायचं, तर ते आपण लीव्स काय करतो, ड्राय करतो शेडिंग मध्ये, म्हणजे की डिरेक्ट सनलाइट मध्ये कोणतीही लीव्स कोणतेही फ्लावर आपण ड्राय करत नाही, त्या शेडिंग मध्ये आपण ड्राय करतो, ड्राय केल्यानंतर ते क्रश करतो इन द मिक्सर ऑर अदर मॉडर, आपण ते क्रश करतो आणि आफ्टर क्रशिंग मग त्याचा ऍक्विअस किंवा अल्कोहोल एक्स्ट्रॅक्ट आपण तयार करतो, लाईक दॅट हे एक्स्ट्रॅक्ट तयार करतात आणि त्याच्यापासून जे काही विथ हेल्प ऑफ लायोफिलायझेशन किंवा डिफरंट टाईप्स ऑफ त्याचे एक्स्ट्रॅक्शन मेथड्स आहेत, त्या एक्स्ट्रॅक्शन मेथड्सनी त्याच्यामधले फ्लॅवोनॉइड्स वगैरे एक्स्ट्रॅक्ट करून घेतले जातात. तर आता त्यावेळेस म्हणजे इन एन्शियंट टाइम दॅट पर्टिक्युलर लॅबोरेटरी मेथड्स ह्या एवढ्या डेव्हलप नव्हत्या किंवा नव्हत्या त्या काळात, त्यावेळेस हे क्रूडली लोक करायचे, हॉट वॉटर मध्ये ते फ्लावर टाकायचे आणि त्याच्यामधून तो जो काही त्या फुलांचा एक्स्ट्रॅक्ट त्या वॉटर मध्ये मिक्स होईल, किंवा मग हे क्रश वगैरे करून त्याचे म्हणजे ग्राइंडिंग वगैरे करून मग त्याच्यापासून ते पेस्टिसाइड किंवा हे तयार केलं जायचं, पेस्टिसाइड तयार करणे म्हणजे ते फॉर्म्युलेशन तयार केलं जायचं विथ हेल्प डायल्यूज ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रायसॅन्थेमम्स अँड फ्लावर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रायसॅन्थेमम्स, आणि मग ते ऍज अ पेस्टिसाइड यूज केलं जायचं. सो दॅट पर्टिक्युलर पायरेथ्रॉइड्स आर यूज ऍज अ कमर्शियल अँड हाऊसहोल्ड इन्सेक्टिसाइड इन हाऊसहोल्ड कॉन्सन्ट्रेशन. पायरेथ्रॉइड्स आर जनरली हार्मलेस टू ह्युमन, देन हाउएव्हर इट इज टॉक्सिक टू बेनिफिशियल insects as just like a harmful insects such as bees, म्हणजे beneficial insect जे आहेत like the bees, then dragonflies and some other invertebrates and aquatic animals like fish and other crabs etc. So it is also toxic to aquatic organisms also. So that particular pyrethroid being very potent insecticide with low mammalian toxicity ka hai tar due to rapid biodegradation and due to rapid biodegradation they does not accumulate in the tissues of that particular lower vertebrates or the food chain madle je kahi primary animals astat, for example फिश असतील किंवा फिश इटिंग बर्ड्स असतील, यांच्यामध्ये काय होतं तर ह्याचं अक्युमुलेशनची लेवल जी आहे ती कमी होते
as compared to organochlorine insecticides. आणि ड्यू टू दॅट त्याची जी बायोट्रान्सफॉर्मेशन आहे, तो बायोट्रान्सफॉर्मेशन रेट कसा आहे, कमी आहे. त्याच्यामध्ये त्याची मॅमेलियन मध्ये जी टॉक्सिसिटी आहे, दॅट टॉक्सिसिटी इज लेस ॲज कम्पेअर टू ऑर्गॅनोफॉस्फेट्स ऑल्सो. देन अँड ड्यू टू दॅट प्रॉपर्टी ऑफ द लो सॉरी रॅपिड बायोट्रान्समिशन, दे हॅव्हिंग द स्ट्रॉंग मार्केट शेअर ऑर द स्ट्रॉंग मार्केट अवेलेबिलिटी ॲज वेल ॲज इम्पॉर्टन्स. देन बेस्ड ऑन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ पॉइझनिंग, पॅरेथ्रॉइड्स आर डिस्टिंग्विश्ड इन टू टू क्लासेस. दीज आर द क्लास फर्स्ट अँड द क्लास सेकंड. क्लास फर्स्ट इन दॅट देर इज अ पायरेथ्रिन, ॲलेथ्रिन, टेट्रामेथ्रिन एक्सेट्रा. देन क्लास सेकंड दॅट इज द सायनो सबस्टिट्यूटेड पॅरिथ्रॉइड्स. सो दॅट पर्टिक्युलर मेंबर्स मीन्स द क्लास फर्स्ट मेंबर अँड द क्लास सेकंड मेंबर्स ऑफ दॅट पॅरिथ्रॉइड्स आर रॅपिडली डिकम्पोज ऑन द एक्सपोजर ऑफ दॅट पर्टिक्युलर मेटाबोलायझिंग सिस्टीम सच एज सॉइल मायक्रोब्स. हेन्स दे आर नॉट मच इम्पॉर्टंट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड रिलेटेड हेल्थ हॅझार्ड व्ह्यू पॉइंट. मीन्स आपण ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड मध्ये बघितलं की त्याच्यामध्ये जरी लेस ऑर्गॅनोक्लोरिन मध्ये परसिस्टन्स आहे एन्व्हायरमेंट मध्ये अँड त्याचं टॉक्सिक नेचर असल्यामुळे ते जास्त काळासाठी तिथे राहिले तर त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल पोल्युशन हा इश्यू होतो. बट ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड आर लेस परसिस्टन्स इन एन्व्हायरमेंट बट दे हॅव्हिंग द एक्स्ट्रीम टॉक्सिसिटी अँड ड्यू टू दॅट ते जेवढ्या काळाकरता एन्व्हायरमेंट मध्ये आहेत तेवढ्या काळात सुद्धा त्यांचे टॉक्सिक इफेक्ट ते मोठ्या इंटेन्सिटीने ते ऑर्गॅनिझम वरती एक्झर्ट करतात. बट हिअर द पायरिथ्रॉइड्स हे जे आहेत हे एन्व्हायरमेंट मध्ये कमी काळाकरता जरी राहत असले किंवा त्याच्यामध्ये जास्त इंटेन्सिटी किंवा मॅमेलियन मध्ये त्याची टॉक्सिसिटी नाहीये किंवा त्याची इंटेन्सिटी जास्त नाहीये, दे आर लेस टॉक्सिक दॅन दॅट टू इन्सेक्टिसाइड्स ऑर्गॅनोक्लोरिन अँड ऑर्गॅनोफॉस्फेट्स ऑल्सो. सो दे हॅव्हिंग डज नॉट इम्पॉर्टन्स इन द एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड हेल्थ हॅझार्ड इफेक्ट्स ऑर द रिलेटेड हेल्थ हॅझार्ड व्ह्यू. सो दॅट पर्टिक्युलर नॅचरल पायरेथ्रम ॲलर्जिक सेन्सिटायझेशन ऑकर्स बट रेअरली एनी अदर टॉक्सिक इफेक्ट. सो दॅट पर्टिक्युलर इफेक्ट ऑफ दॅट पायरिथ्रॉइड वी विल सी दॅट द बर्निंग सेन्सेशन म्हणजे आता लोकल एखाद्या स्किनला वगैरे जर ते लागलं वगैरे तर किंवा एखादा इन्सेक्ट असेल ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्या बॉडीच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे त्याचं हे झालं एक्सपोजर झालं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, फक्त बर्निंग सेन्सेशन होईल, त्याच्यानंतर इचिंग वगैरे होईल, त्याच्यानंतर स्किनला टिंगलिंग लाईक सेन्सेशन होईल, टिंगलिंग किंवा प्रिकलिंग लाईक सेन्सेशन होईल. आफ्टर दॅट इफ सम ऑर्गॅनिझम एंगल्फ ऑर द थ्रू कंटामिनेटेड फूड ऑर वॉटर दे इंजेस्टेड दॅट पर्टिक्युलर पायरिथ्रॉइड इन्सेक्टिसाइड सो द गॅस्ट्रिक पेन कॅन ऑकर्स. देन पॅरास्थेशिया देन नॉशिया कॅन बी ऑकर इन दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम अँड इन लेस एक्सटेंट म्हणजे अगदी कमी प्रमाणात हे फेटल आहेत किंवा इट कॉजेस डेथ इन हायर डोस ऑल्सो. सो दीज आर द टॉक्सिक इफेक्ट ऑफ द toxic effects of that particular pyrethroids. So after that the mechanism of toxic action of pyrethroids, the type first esters means the pyrethrin, ethrin and the tetramethrin, these affect the sodium channel in nerve membranes. Ito sudha asas ahe ito sudha tumhala video dakhava lagnare tyavelis tumhala kalel तरी पण मी आता तुम्हाला एक्सप्लेन करते आणि नंतर मग व्हिडिओ दाखवते. सो हिअर द सोडियम चॅनल्स, आता कालच्या ऑर्गॅनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइडच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवताना दाखवलेलं की सोडियम आयन चॅनल्स काय आहेत किंवा काय.
So that particular sodium channels in our membrane with prolongation of sodium influx. Sodium influx म्हणजे पण काय माहितीये तुम्हाला? Sodium resembles sodium having the positive charge and the potassium having the negative charge. So that particular influx causing repetitive neuronal discharge and the prolonged after potential, but no severe membrane depolarization. So here repeatedly I have said that what is mean by the depolarization, repolarization. So here the depolarization is the open the voltage gated sodium channels and causes a large influx of sodium ions, and repolarization means open voltage gated potassium channels which cause the potassium efflux and decreasing the electron positivity. So here the depolarization can be altered by type 1 pyrethroids, and the next that is the type 2 pyrethroids. These are the cyanomethrin or the cyanopyrethroid compounds. These are the cyanoesters, leads to greater and more prolonged sodium influx with persistent membrane depolarization and eventually nerve blockages. इथं नर्व ब्लॉकेज केलं जातं कशामुळं? तर कंटिन्युअस डिपोलरायझेशन मीन्स दॅट पर्टिक्युलर पायरिथ्रॉइड अल्टर द डिपोलरायझेशन मेकॅनिझम ऑर द डिपोलरायझेशन फेनॉमिनॉन अँड अल्टर द डिपोलरायझेशन अँड सबसिक्वेंटली नर्व ब्लॉकेजेस कॅन बी ऑकर. वेर ॲज द फर्स्ट ग्रुप एक्झर्ट्स इट्स मेन इफेक्ट ऑन द सिनॅप्टिक ट्रान्समिशन कॉझिंग हायपर एक्साइटेबिलिटी अँड ट्रिमर. You know what is mean by the tremor. So the second group shows its first effect on the sensory nervous system. Other action includes inhibition of Na means sodium or the magnesium, then ATPs and alteration of calcium and chloride ion homeostasis. So here calcium and chloride homeostasis, ion homeostasis, वाटतं तुम्हाला माहिती असेल. Calcium homeostasis तुम्ही शिकलेला असाल आय थिंक. So that particular calcium and chloride ion homeostasis can be it altered by that particular pyrethroid insecticides. So after that, the absorption or the excretion of that particular pyrethroids or the toxicokinetic of pyrethroids, that pyrethrins are lipophilic in nature. You know that what is mean by the lipophilic, and are readily absorbed by oral means through ingestion, then through dermal or the inhalation routes. Because of their rapid metabolism, the distribution of pyrethroids is relatively unimportant, but the plasma and live esterase enzyme rapidly hydrolyzes the ester linkage. So the hydrolyzed insecticides is less toxic, that the metabolism of also occurred in gastrointestinal tract when it is ingested through the contaminated food and the contaminated water. So the oral toxicity is also low. Then metabolites of pyrethroids are conjugated with glycine, glucuronic acid and the sulfate, and rare eliminated in the urine also. Then when it is engulfed or ingested by the food, then it is excreted through the urine and the fecal matter also, then with the milk in the lactating woman or the lactating mother. So these are the ways of that particular excretion of the pyrethroids and the absorption of that particular pyrethroid. So here इथं आपले इन्सेक्टिसाइड्स जे आहेत चार, ऑर्गॅनोक्लोरिन, ऑर्गॅनोफॉस्फेट, कार्बामेट्स अँड द पायरिथ्रॉइड्स, हे इन्सेक्टिसाइड्स आपल्याले संपलेले आहेत. सो आता फर्स्ट जे आहे कार्बामेट, त्याचं टॉक्सिक ऍक्शन जे आहे ते टॉक्सिक ऍक्शनचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. वेट फॉर अ मिनिट. I also share
स्क्रीन दिसतीये? हाँ आता दिसते मॅडम, सलायवेशन तेच ना, ओके. लक्रिमेशन. हाँ मोड ऑफ एक्शन ऑफ कार्बामेट. हाँ 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 वर आहे. ओके. आता हा व्हिडिओ काल तुम्ही बघितल्यासारखाच आहे. इन सेम मॅनर हिअर द ॲसिटिल कोलिन इज डज नॉट गेट बाइंड विथ दॅट पर्टिक्युलर रिसेप्टर्स ड्यू टू द बाइंडिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर कार्बामेट इन्सेक्टिसाइड. आता मगाशी जसं मी सांगितलं की ह्याच्यामध्ये रिव्हर्सिबल ऍक्शन होते, म्हणजे ऑर्गेनोफॉस्फेट मध्ये परमनंट बाइंडिंग होतं किंवा परमनंट अटॅचमेंट होते. हा जो केमिकल बॉन्ड तयार झालेला आहे रिसेप्टर आणि ह्या ऍक्टिव्ह साईटला, हा जो केमिकल बॉन्ड तयार झालेला आहे, दॅट केमिकल बॉन्ड इन केस ऑफ द ऑर्गेनोफॉस्फेट इन्सेक्टिसाइड, दॅट केमिकल बॉन्ड इज ऑल्सो परमनंट. सो हिअर इन केस ऑफ द कार्बामेट दॅट पर्टिक्युलर केमिकल बॉन्ड इज नॉट परमनंट and that can be get detached from that particular active site. But after some time, means 24 hours, 36 hours, 48 hours nantar, after exposure, within 24 hours, within 36 hours, within 48 hours, that particular chemical bond get collapsed, and that particular the carbamate or the derivatives of residues of or the metabolites of that particular carbamates are also detached from that particular active site, and then acetylcholine is get attached with that particular active site. हे समजलं तुम्हाला मेकॅनिझम कसं आहे? हेलो. हो काल पण हेच होत हेलो. ना. हेलो. हा म्हणजे असंच होत. हा सेम, कारण ऑर्गेनोफॉस्फेट जे आहे, ऑर्गेनोफॉस्फेट पण ह्याच्यासारखंच आहे, सेम, काही फरक नाहीये. फक्त ह्याच्यामध्ये एवढाच डिफरन्स आहे की ते जे ऑर्गेनोफॉस्फेट जे आहे किंवा त्याचे मेटाबोलाइट जे आहेत, ते इथं ऍक्टिव्ह साईटला बाइंड झाल्यानंतर तो जो केमिकल बॉन्ड आहे तो परमनंट असतो. काल दाखवलं होतं बघा, परमनंट ऍक्टिव्ह हे केमिकल बॉन्ड. पण इथं जो आहे तो काही काळापुरताच असतो, आणि ते परत जे केमिकल आहे किंवा जो कार्बामेट इन्सेक्टिसाइडचा रेसिड्यू आहे तो परत तिथून डिटॅच होतो किंवा रिमूव्ह होतो, आणि नंतर मग कोलिन, ऍसिटिल कोलिन हे परत तिथं अटॅच व्हायला लागतं. म्हणजे की जसं काल झालं होतं की कंटिन्युअस सोडियम आयन आत जात आहेत आणि जे इम्पल्सेस आहेत तो कंटिन्युअस फ्लो राहतोय. इथं काय होतं, काही काळापुरतं ते कंटिन्युटी होते, म्हणजे कंटिन्युअसली ते जे इम्पल्सेस आहेत ते फ्लो होत राहतात, कंटिन्युअस डिपोलरायझेशन होतं. बट इट समटाइम्स, आफ्टर समटाइम्स हे जे म्हणजे टू अँड फ्रो आहे इम्पल्सेसचं,
ते काय होतं, परत व्यवस्थित होतं, म्हणजे सुरळीत होतं. काही वेळापुरतं हायपर एक्सायटेशन होते, नंतर म्हणजे काय होतं, व्यवस्थित होतं. येते लक्षात? ही ऍक्शन कशामुळे आहे, हाँ. तर हे जे ऑर्गेनोफॉस्फेट आहे त्याचा जो इफेक्ट आहे, तो इफेक्ट कसा आहे, रिव्हर्सिबल आहे, कॅन बी क्युअर, आणि ड्यू टू दॅट, म्हणजे तो केमिकल बॉन्ड आहे तो नॉट परमनंट, म्हणजे तो परमनंट नाहीये, आणि त्याच्यामुळे ही ऍक्शन होत. समजले? हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हाँ हाँ होय मॅडम, हाँ बोला. हा समजलं, कारण काल पण हा व्हिडिओ ओके ऐकत ओके. होते. नेक्स्ट. हाँ, म्हणजे ते दोन्ही सारखेच आहेत. हा सुरुवातीला आय थिंक हाँ माझ्याकडून तुम्हाला हा दाखवला गेलेला, आणि नंतर मी तुम्हाला ऑर्गेनोफॉस्फेटचा दाखवला, तो दुसरा. आणि हा तो दुसरा होता ऑर्गेनोफॉस्फेटचा, आणि हा कार्बामेटचा पण सेम तेच आहे, फक्त इथं रिव्हर्सिबल ऍक्शन आहे, आणि तो केमिकल बॉन्ड जो आहे तो इथं नॉट, म्हणजे परमनंटली राहत नाही, असं आहे, हाँ बाकी काही नाही याच्यामध्ये चेंज. ओके. आता हो. पायथ्रॉइडचं दाखवू का? पायथ्रॉइडचं थोडंसं वेगळं आहे. हाँ. ओके. तर हे जे पायरिथ्रॉइड आहे, दॅट पर्टिक्युलर पायरिथ्रॉइड इज ऑल्सो द सोडियम ॲक्झॉन इनिबिटर आहे. आता हे इनिबिटर कसं, म्हणजे दॅट पर्टिक्युलर पायरिथ्रॉइड ऑर द पायरिथ्रिन एस्टर्स, हाऊ दे इनिबिट दॅट पर्टिक्युलर सोडियम चॅनल्स, हे आपण बघूया. सो तर हा जो आहे, आपण काल पण बघितला होता की हा ग्रीन येलो दाखवलेला आहे, तर हे काय आहे, सोडियम सोडियम चॅनल चॅनल. रिसेप्टर, किंवा हा सोडियम चॅनल आहे आणि त्याच्यावरती हे रिसेप्टर्स आहे. इज द क्रायसॅन्थेमम फ्लॉवर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर लिव्ज ऑफ ऑर फ्लॉवर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रायसॅन्थेमम्स डिराइव्ड द पायरिथ्रॉइड इन्सेक्टिसाइड. न्यूरॉनचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. हाँ हॅलो. हो. न्यूरॉनचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे. सो दीज आर द सोडियम आयन्स हिअर आउटसाइड दिस इज अँड ऑन दिस ऍक्सॉन, दीज आर द सोडियम चॅनल्स, हे जे येलो मध्ये दाखवले, दीज आर द सोडियम चॅनल्स. सो हिअर द सोडियम आयन्स विच पजेसेस द पॉझिटिव्ह चार्ज. कोण काय करतंय मध्येच, वाट होते मोबाईल कडे. ओके. सो इन दिस पर्टिक्युलर आता हे ऍक्झॉनच्या आउटसाइडला काय आहे, सोडियम विच इज पॉझिटिव्ह चार्ज. इनसाइड द ऍक्झॉन देयर आर डिफरेंट मॉलिक्युल्स व्हिच इज द निगेटिव्ह चार्ज. सो दॅट पर्टिक्युलर पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज त्याचा बॅलन्स केला जातो, हे तुम्हाला माहिती असेल मला वाटतं. ऍक्शन पोटेन्शियल किंवा जाणार तुम्ही.
सोडियम आयन चॅनल्स दे गेट परमिशन दे परमिटेड दॅट पर्टिक्युलर एंट्री ऑफ द निगेटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह सोडियम आयन चॅनल्स इन टू द एक्झॉन. आता हे जे सोडियम चॅनल्स आहेत द सोडियम चॅनल्स दीज आर ओपन इन रिस्पॉन्स टू दॅट पर्टिक्युलर ऍसिटिल कोलिन एस्टरेज ऑर द न्यूरो ट्रान्समिटर्स. म्हणजे न्यूरो ट्रान्समिटर्सच्या स्टिम्युलेशनमुळं किंवा त्याच्या सिक्रिशनमुळं काय होतात तर हे सोडियम चॅनल्स ओपन होतात आणि मग दॅट पर्टिक्युलर सोडियम चॅनल गिव परमिशन टू इनफ्लक्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सोडियम आयन्स. Here, potential due to the stimulation of neurotransmitters, this sodium channel get opened, and then the sodium ions, these are get entered into the axon in the action potential. And after that, दॅट पर्टिक्युलर सोडियम चॅनल्स आता इथले सोडियम चॅनल सोडियम आयन्स बघितले आपण ते आयन्स काय झाले इथून बाहेर गेले. सो दिस इज नोन ॲज दिस इज सर्क्युलर स्ट्रक्चर नोन ॲज द सोडियम पंप अँड विथ द हेल्प ऑफ दिस सोडियम पंप सोडियम आयन्स गेट आउटसाइड द एक्सॉन. आता ह्याच्यामध्ये हे आपण फेनॉमिनॉन बघितलं दॅट फेनॉमिनॉन इज कन्सिडर्ड नॉर्मल फेनॉमिनॉन म्हणजे हे नॉर्मल फेनॉमिनॉन आहे अँड दॅट पर्टिक्युलर पायरिथ्रॉइड जे आहे ते पायरिथ्रॉइड जेव्हा एक्सपोजर होतं किंवा पायरिथ्रॉइड जेव्हा ऍक्शन करतं तेव्हा हे जे फेनॉमिनॉन आहे इट गेट अल्टर्ड अँड मग ते तो जो ऑर्गॅनिझम आहे दॅट ऑर्गॅनिझम ऑकर्स द पॅरालिसिस ऑल्सो अँड मॉर्टेलिटी वॉज ऑकर्ड or mortality may be occurred. हॅलो हा काय झालं मॅडम व्हिडिओ स्टॉप झालाय. नाही स्टॉप केलं. हॅलो हॅलो हा पूर्ण बघितला हा तुम्ही हा 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 म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितला का तुम्ही. हा ते मध्ये स्टॉप झालं का नाही आता त्याच्या आधी
हा तिथनं हे झालं. थांबा एक मिनिट. मध्येच थांबते ते, त्यामुळे परत हे जा. हॅलो, स्टॉप झालाय मॅडम व्हिडिओ. हो का? हाँ काय? हॅलो, म्हणजे बंद केला. हॅलो, हाँ आवाज क्लिअर नाही आला, आवाज काय येतोय का म्हणत? माझा? हाँ, नाही, ते सोडियम आयन साठी दिसतंय तुम्हाला, दिसतंय ना? आवाज नाही क्लिअर ना? येत नाही हॅलो, मॅडम तुमचा. ओके, तरी दिसतोय तुम्हाला? हा स्क्रीन दिसते हॅलो, तो बाहेर पॉझिटिव्ह आयन्स आहेत, आतमध्ये ते सोडियमचे +6 गेलेले आहेत आणि ते पंप बंद झालेला आहे, तेवढे दिसते. ओके. म्हणजे ते दिसते पांढरं पांढरं दिसते मध्ये, आणि सोडियम आयन्स वरती त्या रिसेप्टर्स वरती असे केमिकल स्ट्रक्चर काहीतरी आले दिसते, ग्रीन आणि रेड दिसते का? हॅलो नाही हो असं काही दिसत हॅलो, दिसते का तुम्हाला? नाही थांबर मॅडम, एक मिनिट. बहुतेक व्हिडिओ तो पुढे गेला असेल मग. नाही, कारण मला इथं ठीक आहे, मी तुम्हाला सेंड करते. हे बघा, म्हणजे ते प्लस साइन आहे का? नाही, त्याच्या बाजूला ते केशरी कलर दिसतो, ते बोलते का तुम्ही? हाँ बाहेर आहेत ते आणि आतमध्ये 6 आहेत आणि त्याला गोल झालाय. एक मिनिट मॅम, जॉईन होतील, नेटमुळे हे झालंय.
सुरेखा, काय झालं पूजा? हा मयुरी, हा बोल की पूजा. हा मॅडम आले तर सांगाल का? मी त्यांना एकदा कॉल करते. हा 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 तसंच. हॅलो हॅलो. हॅलो. हा हा मेरे. हा पूर्ण तुम्ही व्हिडिओ नाहीच बघायला मिळाला ना तुम्हाला? नाही तो निम्मेत चाला आणि स्टॉप कारण झाला. त्याच्या पुढचं जे होतं ना हा ते इफेक्ट होता, म्हणजे थायरॉइड क्षण कसं ते म्हणजे ते आयन चॅनल बघितले ना, आयन चॅनल्स ओपन राहतात आणि तिथून कंटिन्युअसली सोडियम आयन्सचा फ्लो होतो असं होतं, आणि मग त्यामुळे हायपरसाइटेबिलिटी वगैरे होती, आणि मग काय म्हणतो आपण ट्विचिंग ऑफ द बॉडी ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्सेक्ट, आणि मग तो इन्सेक्ट तिथे डेथ असं फक्त झालेलं आहे. मला टाकते ह्याच्यावरती गुगल क्लासरूमला दोन्ही, कालची पीपीटी, कालचे व्हिडिओ आणि आजचे पण व्हिडिओ आणि आजची पीपीटी दोन्ही लगेच टाकते थोड्या वेळ. बाकी काही शंका आहे कुणाला? नाही. हॅलो मयुरी. हॅलो मयुरी. हा मॅडम. हा तुमचं फीचं काय झालं मला परत? तुम्ही काय सांगितलं नाही. तुम्ही बोलला होता ना कॉलेजमध्ये जाऊन विचारते म्हणून. नाही ना, त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं की कॉलेजमध्ये काही सांगितलं नाहीये त्यांनी, आंटी ओपन पण दिसत नाही ऑनलाईन जरी पे करायचं म्हटलं तरी. हो मी बघ परत हवं तर बघा एकदा. हा बघितले मॅडम, तुम्हाला हा जसं दाखवलं ना तसं होते. हा मग तेच की ते 2018-19 येते आता, ते हा येत मी नाही तुम्हाला आता, त्या ट्वेंटी दिवशी. ट्वेंटीच येत नाहीये ऍडमिशनचं. हो हा मग मग सेंड करताय का अकाउंटला? हो चालेल की. हॅलो.
ओके, हो चालेल मी ना. अकाउंट नंबर सेंड करते तुम्हाला. आणि तुमचं ते ऍप्लिकेशन कसलं द्यायचं आहे ना, हाफ फी भरणार असाल तर सरांची साईन वगैरे, तर तुम्ही एकदा की नाही सरांना फोन करा वाटल्यास. सरांना कॉल हाँ. करा, सरांना सांगा की सर असं मॅडम कशी सेंड करते, आम्हाला यायला थोडं प्रॉब्लेम आहे सर, इकडून येता येत नाही वगैरे, आणि यायचं पण रिस्क आहे. सरांशी बोला एकदा, म्हणजे सरांना न विचारता काही करायला नको, कारण साईन घ्यायची म्हणलं तर सरांकडे साईन घ्यायला मी जाणार, सर म्हणणार असं कसं तुम्ही मुलींच्या घेऊन आला, त्यापेक्षा तुम्ही विचारा. आणि मग ते ऍप्लिकेशन जे आहे त्या ऍप्लिकेशनचं फॉर्मॅट कुणाकडून तरी घ्या, आणि ते लिहून मला फक्त फोटो काढून पाठवा, मग हो मी ठीक आहे सर. ते प्रिंट करून घेईन. अदरवाईज मग मी हाताने लिहून मग मी सरांची साईन घेऊन मग पैसे भरेन, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी काय असंही कॉलेजला जात असते, त्यामुळे आता ते येत नाही ऑनलाईन म्हणल्यानंतर मग तुम्हाला एकतर कॉलेजचा अकाउंट नंबर वगैरे घेऊन मग त्याच्यावरती सेंड करायला लागतील, पण त्याची रिसिटील वगैरे काय माहिती नाही, कारण हे कसं बाकीच्यांचं त्या लिंकला जाऊन पैसे हे होत होते, त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमची रिसिप्ट जनरेट होती, पण तसं हाँ होणार नाही. मग तुम्हाला ते स्पेशली त्यांना सांगावं लागेल किंवा NEFT तुम्हाला ते UTR नंबर वगैरे ठेवावा लागेल. मग बघा, करत असला सेंड तर करा, मी जाऊन भरेन मग कॅशियरकडे पैसे. फक्त सरांना कल्पना द्या की आम्ही असं हाँ करतोय, चालेल. दोघींचा प्रॉब्लेम आहे. हाँ हो ठीक आहे मी तर चालेल. भरेन पैसे, फक्त मला दोघींनीही एक ऍप्लिकेशन लिहून लिहून पाठवा की तुमचं काय हो फॉर्मॅट आहे ठीक आणि आहे. कसं काय आहे ते. हाँ ओके, बाकीच्यांच्या मिळाल्या रिसिप्ट फीच्या? नाही. फीच्या रिसिप्ट मिळाल्यात का बाकीच्यांना? बरं ठीक आहे. बाकी काय अजून तुम्हाला काही हे आहे का? फक्त दोघींचंच ऍडमिशन राहिले ना, सुजिता आणि मयुरी, बाकी हाँ तर झालंय ते तेवढी सगळ्यांचं. झाली बाकी. हो ठीक, चालेल. चालेल, एंड करूयात मग. हॅलो, हाँ ओके. आणि नेक्स्ट ट्यूसडेचं लक्षात ठेवा, तुम्हाला जो सिलेबस वाटतोय योग्य किंवा जो ज्याचे तुम्हाला हे मिळाले मटेरियल मिळालेलं आहे त्याचं तयारी केलीत तरी चालेल. एक 5 ते 7 मिनिटाची तयारी करा, म्हणजे आपण हे घेऊन टाकू, रेकॉर्डिंग वगैरे ठेवू, म्हणजे आपल्या रेकॉर्डसाठी पण होईल आणि तुमची एक ऍक्टिव्हिटी पण होऊन जाईल. आणि दुसरं एक सांगायचं होतं की COCचे तुमचे क्लास चालू होतील, आय थिंक फ्रायडे सॅटरडेला तुमचं 11:00 नंतर लेक्चर आहे, तुम्हाला टाइम टेबल मी दिलंय, पूजनजवळ दिलंय, हो हो केलं सगळ्यांना हे सेंड. करायला सांगितलंय. हां, तर त्यानुसार तुमचे लेक्चर्स होतील COCचे. चालते, एंड करूयात मग. हाँ मैडम. ओके ओके. हाँ बाय.